सर नमस्कार. हां बोला, पंजाब डेक बोलतो. हां सर, काय सर पावसाचा अंदाज? आज आहे 6 तारीख, आज होळी आहे. आज शेतकऱ्याला सांगा, आज रात्रीपर्यंत जितके गहू काढता येतील तितके काढून घ्या, असं हरभरं झाकून ठेवा. अच्छा हां, कारण की वाशिम, तुमचा यवतमाळ, अकोला, हिंगोली बऱ्याच भागामध्ये आज रात्री आणि उद्या पाऊस पडणार आहे. अच्छा अच्छा. आणि सर गार वगैरे राहील? गार नाही, तुरळक कुठंतरी एखाद्या तव्याच्या बाजूला पडेल गारपीट. बरं, तळ्याच्या ठिकाणी डोंगराच्या भागात, पण सगळीकडे नाही पडणार. हां हां, तळ्याच्या बाजूलाच होईल गारपीट, फक्त धरणाच्या तळ्याच्या बाजूला. हा, धरणाच्या बाजूला समजा. आणि मात्र पाऊस मात्र रात्रीच्या येणार ते कन्फर्म आहे. हां हां, थोडंसं वातावरण तर चांगल्यापैकी चेंज झालेलं आहे वाशिम. हो. आणि सर किती दिवस राहील अजून हे वातावरण? 8 तारखेपर्यंत. 8 पर्यंत राहील का? 8 पासून पुन्हा शेतकऱ्याला काय करायचं, एक मेसेज, हे मेसेज सगळ्याला सांगून टाका. 8, 9, 10, 11, 12 अच्छा 5 दिवसामध्ये तुम्ही तुमचा हरभरा गहू करून घ्या. कारण की ना 13 ते 20 मध्ये पुन्हा ना खूप ठिकाणी पाऊस आहे, मग ते मोठा पाऊस राहणार. बापरे, 5 दिवस आहे चान्स आणखी, मध्ये 9, 10, 11, 12, 13 पर्यंत शेतकऱ्याला. 5 दिवस वातावरण क्लिअर राहील समजा. हो, 9 तारखेपासून 13 तारखेपर्यंत. बर 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 सर, देतो मेसेज सर्वांना. हो, 14 ते 20 मग वातावरण खराब होते, पावसाच येणार आहे. पाऊस सर आज संध्याकाळी नंतर चांगला होईल का, असं मीडियम साधारण? चांगला होईल. हो का? बर बर सर. वारं सुद्धा सुटणार आहे, जिथं पाऊस नाही पडला तिथं वारं येणार आहे. हो का? आता कसं आहे, बऱ्याच लोकांचे गहू आणि हरभरे काढणं चालू झाले. हा, आणि काही संत्र्याचे पण तोड चालू आहे. हो, तरी सांगून टाका ना, तरी रात्रीपर्यंत काढतात लोक, खूप झाकून ठेवतात. बरं, चालेल सर, चालेल. थँक्यू सर, मी देतो मेसेज शेतकऱ्यांना. ठीक, ओके सर.